सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता 16 आमदारांचं प्रकरण हे विधानसभा अध्यक्षांकडे आलेलं आहे आणि याचाच पाठपुरावा करत गुरुवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या आमदारांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतली आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकर निर्णय घेण्याची मागणी त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली, त्यामुळे आता 16 आमदारांच्या अपात्रतेसाठी ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. 16 आमदार प्रकरणी पाठपुरावा जोरदार. ठाकरे गटाचे आमदार अध्यक्षांच्या भेटीला, लवकर निर्णय घ्या नार्वेकरांकडे मागणी, सभापतींच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष. राज्यातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टानं निकाल देताना 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलाय, त्यामुळे निकालापूर्वी सुप्रीम कोर्टात धावाधाव करणाऱ्या ठाकरे गटानं आता विधानसभा अध्यक्षांकडे याचा पाठपुरावा सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. याबाबतचा निकाल लवकरात लवकर देण्यात यावा या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या आमदारांच्या शिष्टमंडळानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतली. यापूर्वी विधानसभा अध्यक्ष परदेश दौऱ्यावर असल्यामुळे ठाकरेंच्या पक्षानं विधानसभा उपाध्यक्षांना याबाबतचं निवेदन दिलं होतं. आता विधानसभा अध्यक्ष मुंबईत परतल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ठाकरे गटाचे विधानसभा गटनेते अजय चौधरी, आमदार अनिल परब, विलास पोतनीस, रवींद्र वायकर आणि रमेश कोरगावकर यांनी नार्वेकरांची भेट घेत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. लवकरात लवकर जो सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे त्याच्या सुनावणी लवकरात लवकर घ्यावी अशा प्रकारची विनंती वजा मागणी सर्व शिवसेनेच्या सदस्यांनी माननीय अध्यक्षांकडे केलेली आहे. त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि निश्चित लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयाने जे काही अध्यक्षांकडे प्रकरण सोपवलेलं आहे आमदारांच्या अपात्रतेचं लवकरात लवकर याची सुनावणी होईल अशी आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. खरं तर राहुल नार्वेकरांनी बुधवारी दिल्लीत गृहमंत्री अमित शहांचीही भेट घेतली, तसंच महाधिवक्ता तुषार मेहता यांनाही राहुल नार्वेकर भेटले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर पहिल्यांदाच राहुल नार्वेकरांनी दिल्लीत या भेटीगाठी घेतल्यानं 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे. आता ठाकरे गटाच्या भेटीनंतरही नार्वेकरांनी 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत सगळ्या कायदेशीर बाबी पडताळून निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. सुप्रीम कोर्टाने जे काही डायरेक्शन दिलेले आहे त्या पद्धतीने नार्वेकर साहेब हे विधितज्ञ आहेत आणि ते अंतिम निर्णय कधी घ्यावा, काय घ्यावा, कसा त्यांचा हिअरिंग घ्यावी हे काही विरोधी पक्षाला बोलायची गरज नाही. त्यामध्ये ते परफेक्ट मला वाटतं का तज्ज्ञ वकील आहे आणि ते आमच्या सर्वांच्या भावना ऐकून घेतील आणि कायद्यानुसार नियमानुसार जे निर्णय घ्यायचा आहे ते घेतील. कोर्टानं 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण हे विधानसभा अध्यक्षांकडे दिलंय. हे देताना कोर्टानं कालावधी ठरवून दिलेला नाही, त्यामुळे आता अध्यक्ष राहुल नार्वेकर नेमका केव्हा आणि काय निर्णय घेत आहेत याकडे राजकीय पक्षांसह राज्यातील जनतेचंही लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.